नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी भूगोल प्रश्न क्रमांक 4 अ, ज्यामध्ये नकाशा भरा असा प्रश्न असतो. तर त्या प्रश्नाचा हा तिसरा व्हिडिओ आहे. याआधी ऑलरेडी मी नकाशा भरा या प्रश्नावरती आधारित 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ओके, सो लेट अस स्टार्ट. पहिला प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण ब्राझीलचा घेऊया. दरवेळी आपण भारताचा पहिला प्रश्न घेतो. सो ब्राझीलच्या नकाशामध्ये आज आपण काही घटक दाखवणार आहोत. एकूण 6 घटक असतात आणि ते आपण दाखवणार आहोत. या ठिकाणी सूची आहे, तीही आपण भरणार आहोत. सो घटक कोणते कोणते आहेत ते एकदा आपण बघूया. पहिला घटक आपण दाखवणार आहोत ते म्हणजे ब्राझीलची राजधानी. आय थिंक की पेन्सिलने पण तुम्हाला क्लिअर दिसतं आणि डार्क आहे पेन्सिल. राजधानीसाठी आपण हा सिम्बॉल वापरतो आणि ब्राझीलची राजधानी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की इथे आहे. ओके, मी थोडंसं झूम करते, कदाचित फ्लॅशलाईट पडत असं तुम्हाला दिसत नसेल. तर या ठिकाणी ही आहे ब्राझीलची राजधानी. ओके, आता इथे आपण क्रमांक 1 देऊया आणि इथेही आपण क्रमांक 1 देऊया, कारण हा क्रमांक हे जे आहे हे क्रमांक 1 उत्तर आहे हे कळण्यासाठी. इथे तुम्ही नाव लिहिलं तरी पण चालेल, पण शक्यतो आपण क्रमांक देतो. त्यानंतर आता आपण पाहतोय पुढचा प्रदेश. दुसरा प्रदेश आहे, आपण दाखवणार आहोत की महाकाय अनाकोंडा आढळणारा प्रदेश. महाकाय अनाकोंडा आढळणारा प्रदेश. ओके, आय होप की सगळ्यांना व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळतोय. क्लिअर दिसत असेल तर व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायची आहे. सो आता आपण हा प्रदेश आपल्या नकाशामध्ये दाखवणार आहोत. सो महाकाय अनाकोंडा आढळणाऱ्या प्रदेशासाठी आपण एखादं चिन्ह निवडूया. असे डॉट डॉट वगैरे आपण घेऊ शकतो किंवा काहीही घेऊ शकतो, तुम्हाला जे हवं असेल ते डॉट घ्या किंवा लाईन्स घ्या. ओके, ॲज यू विश. ओके, सो थोडंसं आपण ह्याला जरा व्यवस्थित करूया. ओके, सो या प्रदेशमध्ये तुम्हाला सगळे डॉट डॉट द्यायचे आहेत. आय होप की तुम्हाला डॉट वगैरे सगळं क्लिअरली दिसत आहे, कारण नकाशा पेन्सिलने भरायचं असतो त्याच्यामुळे मी इथे पण पेन्सिलनेच भरते, कारण बरेच जण कमेंटमध्ये कन्फ्यूज होतात की नेमक्या नकाशा पेन्सिलने भरायचं आहे की पेनाने. लेट मी झूम, म्हणजे तुम्हाला क्लिअर हा नकाशा पाहायला मिळेल. ओके, सो हा पूर्ण प्रदेश आहे पॅन्टनलचा, याला आपण क्रमांक 2 देऊया. दुसऱ्या क्रमांकाचं हे उत्तर आहे. त्यानंतर आता आपण तिसरा घेणार आहोत, तो म्हणजे ब्राझीलमधील कमी पर्जन्याचा प्रदेश. ब्राझीलमधील कमी, हे मी खाली लिहिते, पर्जन्याचा प्रदेश. ओके, सो कटिंगा दाखवायचा आहे आपल्याला या ठिकाणी. त्याला तुम्ही नाव देऊ शकता कटिंगा, दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी पण चालेल, पण ऑलमोस्ट द्या. आधी आउटलाईन काढून घ्या आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला एक कोणतं पण चिन्ह ठरवायचं आहे आणि त्या चिन्हाचा वापर करायचा आहे. ओके, चिन्ह तुम्ही काही घेऊ शकता, स्लॅन्ट लाईन्स वगैरे घेऊ शकता. तर आपण आता इथे पेन्सिलने दाखवूया. व्हिडिओ तुम्ही स्किप करा जर तुमचा वेळ जात असेल तर, कारण एवढ्या सगळ्या लाईन्स ड्रॉ करणं तर गरजेचं आहेच. तुम्ही दुसरं कोणतं पण चिन्ह घेऊ शकता, ह्याला शेडिंग वगैरे करणं असं घेऊ शकता. 3 नंबर देऊया आपण याला, कारण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला दाखवायचं आहे ते म्हणजे व्हिक्टोरिया बंदर. चौथा आहे व्हिक्टोरिया बंदर. बंदरचं साईन नेहमीप्रमाणे असं. आता मी झूम करते आणि मग तुम्हाला बंदर दाखवते. सो व्हिक्टोरिया बंदर जे आहे तर ते ऑलमोस्ट ते एस्पिरितो सांतोच्या प्रदेशामध्ये आहे. क्रमांक 4 देऊया आपण याला. ओके,
सो चार घटक दाखवून झालेले आहेत. आता आपण दाखवणार आहोत पुढचा घटक, पाचवा घटक. या ठिकाणी जागा नाही आहे सूचीसाठी, तरी पण आय विल ॲडजस्ट. ओके, ॲक्च्युली चारच घटक दाखवायचे असतात, त्यामुळे ह्याच्यामध्ये ऑलरेडी चार घटक म्हणजे चारच बॉक्स प्रिंटेड आहेत. पाचवं आहे ते म्हणजे गुलाबी डॉल्फिन. यासाठी आपण ऑलमोस्ट आपल्या बुकमध्ये पण प्लसचं साईन दाखवलेलं आहे, सो आपण आपल्या इथे पण प्लसचं साईन दाखवूया. आता या ठिकाणी इथे आहे गुलाबी डॉल्फिन पाच क्रमांक, म्हणजे तुम्ही गुलाबी डॉल्फिन पण घेऊ शकता हवा असेल तर. त्याच्यानंतर सहावा आहे, सहावा घटक आपण घेऊया, लोकसंख्या दाट असणारे राज्य रियो दी जेनेरियो. आय थिंक की व्हिडिओ क्लिअर दिसतोय, नसेल दिसत तर डोंट टेक टेन्शन, मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळं सांगणार आहे, त्याच्यामुळे तेव्हा तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके, सो आय थिंक की आता व्हिडिओ क्लिअर आहे. ओके, सो आपल्याला दाखवायचं आहे लोकसंख्येची दाट घनता असणारी राज्य. आणि त्यातल्या त्यात दाखवायचं आहे रियो दी जेनेरियो. ओके, लोकसंख्येची दाट घनता असणारे राज्य रियो दी जेनेरियो. आता रियो दी जेनेरियो कुठे आहे तर ते त्याला तुम्हाला पूर्ण असं तुम्ही शेडिंग करू शकता किंवा कोणतेही असणारे राज्य दाखवायचं आहे, सो राज्यासाठी तुम्ही करू शकता. सो आपण इथे पूर्ण शेडिंग करूया आणि तेच या ठिकाणी दाखवणार आहोत आपण शेडिंग करून. जसं आपण सूचीमध्ये केले तसंच आपल्याला इथे पण करायचं आहे. ओके, सो याला तुम्ही क्रमांक देणार आहात सहा. तर अशा पद्धतीने हा आपला नकाशा तयार आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया, या ठिकाणी आपण ब्राझीलची राजधानी पाहिली होती जी की इथे आहे, पहिल्याचं उत्तर इथे आहे. दुसऱ्यांदा आहे महाकाय अनाकोंडा आढळणारा प्रदेश, या ठिकाणी आहे पॅन्टनलचा प्रदेश, तुम्ही हवं तर पॅन्टनल पण लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्राझीलमधील कमी पर्जन्याचा प्रदेश. ओके, आपण असं इथे एक बॉक्स होऊ द्या. तुम्हाला एवढी गर्दी नाही करावी लागणार कारण तुम्हाला चारच घटक दाखवायचे असतात. मी या ठिकाणी सराव म्हणून सगळं दाखवते, सो त्याच्यामुळे असं लिहावं लागतं. ब्राझीलमधील कमी पर्जन्याचा प्रदेश या ठिकाणी दाखवलेला आहे. नेक्स्ट आहे विटोरिया बंदर, या ठिकाणी दाखवलेला आहे. नेक्स्ट आहे गुलाबी डॉल्फिन, इथे दाखवलेला आहे. आणि त्यानंतर आहे लोकसंख्येचे दाट घनता असणारे राज्य रियो दी जेनेरियो. ओके मित्रांनो, आता आपण पाहतोय भारताचा नकाशा. भारताच्या नकाशामध्ये आपल्याला सूची ड्रॉ करावी लागेल, इथे दिलेली नाही आहे. सो आपण कुठे सूची ड्रॉ करूया, ॲक्च्युली सूची या ठिकाणी ड्रॉ करतात, बट या ठिकाणी ऑलरेडी स्केल आणि दिशादर्शक वगैरे दाखवलेला आहे. सो आता आपण सूचीवरती ड्रॉ करूया. ओके, ज्याप्रमाणे ब्राझीलच्या नकाशामध्ये सूची ड्रॉ केली होती त्याप्रमाणेच आपल्याला इथे भारताच्या नकाशासाठी ड्रॉ करायचं आहे. इथे वाटल्यास सूची लिहू शकता तुम्ही. जर तुम्ही इंग्लिश मीडियमचे असाल तरी पण हा व्हिडिओ पाहू शकता, कारण भूगोलामध्ये इंग्लिश मराठी सगळ्यांची नावं सेम असतात, फक्त स्पेलिंगमध्ये फरक असतो. ओके, सो पहिल्यांदा आपण दाखवणार आहोत कांडला बंदर. हां, याचं स्थान मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, तर यामध्ये तुम्ही त्याचं योग्य स्थान पाहून घ्या. आय एम सॉरी की मागच्या व्हिडिओमध्ये मी चुकून त्याचं स्थान चुकीचं दाखवलं होतं आणि मी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन पण केलं होतं. सो त्याचं योग्य स्थान आज आपण पाहणार आहोत. योग्य स्थान आहे इथे. ओके, याला एक नंबर दिलेला आहे, याला आपण एक नंबर देऊया. ओके, योग्य स्थान या ठिकाणी दाखवायचं आहे आणि योग्य स्थान आहे इथे. त्याला थोडंसं अजून क्रॉस करा म्हणजे ते ॲक्च्युअल दिसेल, कारण या लाईनमुळे ते दिसत नाही आहे, सो ते क्लिअर दिसायला पाहिजे. ओके, सो त्याला अजून असं डेकोरेट करा, छान दिसेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उत्तर भारतातील विरळ लोकसंख्या असणारे किंवा विरळ लोकसंख्या घनतेचे राज्य जम्मू काश्मीर. यासाठी तुम्ही पूर्ण त्याला काय म्हणतो आपण त्याला शेडिंग करू शकता. ओके, उत्तर भारतातील विरळ घनतेचे राज्य, विरळा मी चुकून दाट बोलली की काय वाटलं, विरळ घनतेचे राज्य, त्यातल्या त्यात कोणतं दाखवायचं आहे, जम्मू काश्मीर. ओके, सो जम्मू काश्मीरचं स्थान एवढं आहे. आता याला तुम्हाला पूर्ण शेडिंग करायचं आहे, मी व्हिडिओ पॉज करून शेडिंग करते. आय हॅव डन. नेक्स्ट आपण पाहणार आहोत गोवा. याला तुम्ही सेकंड नंबर द्या. थर्ड आहे गोवा. आता गोवा हा प्रदेश दाखवण्यासाठी तुम्ही क्रॉस साइन्स वगैरे करू शकता. गोवा इथे आहे.
क्रॉस देणार आहोत आपण इथे. ओके, क्रमांक द्यायचा आहे 3. ओके, नेक्स्ट आहे चौथं. चार आपण दाखवणार आहोत बंगालचा वाघ आढळणारे राज्य. एक मिनिट, इथे आपल्याला एक बॉक्स करायचा आहे सूचीसाठी. बंगालचा वाघ आढळणारे राज्य पश्चिम बंगाल आपण घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला इथे कोणतं पण साईन तुम्ही घेऊ शकता, आपण हॉरिझॉन्टल लाईन्स घेऊया यासाठी. ओके, सो हा पूर्ण जो पश्चिम बंगालचा भाग आहे, तर या पूर्ण भागावरती तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन्स करायचे आहेत, कारण त्यांनी राज्य विचारलेलं आहे. सो पूर्ण राज्य घ्यायचं आहे आपल्याला, शक्यतो लाईन्स त्या भागातच मारा. जर आपण याला शेडिंग घेतलं असतं तर खूप वेळ लागला असता, त्याच्यामुळे छोट्याशा भागाला शेडिंग, मोठ्या भागाला शक्यतो लाईन्स किंवा डॉट्स, हॉरिझॉन्टल लाईन्स, स्लॅन्ट लाईन्स किंवा बॉक्सेस तुम्ही घेऊ शकता. सो हा पूर्ण भाग जो आहे, तर या भागामध्ये आढळतात बंगालचे वाघ. ओके, म्हणजे या राज्यामध्ये आढळतात बंगालचे वाघ. पश्चिम बंगालचा प्रदेश आहे, त्याचं नाव पण तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्यानंतर पाचवं मी खाली घेते. पाचवं आपण घेणार आहोत भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक. इथे आपल्याला स्क्वेअर करायचं आहे. हे तुम्हाला कदाचित ऑलरेडी दिलं जाईल किंवा तुम्ही स्वतःहून करू शकता. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक हेच आहे बाजूला जे आहे तेच. सो याला तुम्ही एक तर पूर्ण कलर करा, कारण नाही कलर नाही करू शकत आपण, ऑलरेडी शेडिंग केलेलं आहे. सो पूर्ण कलर नसेल करता येत तर मग तुम्हाला दुसरं काहीतरी करावं लागेल. या ठिकाणी असं ट्रायंगल वगैरे दाखवू शकता तुम्ही, भरलेला ट्रायंगल. ओके, त्याच्यानंतर सहावं. आता सहावं कुठे लिहू? ओके, खाली गेलते मी. सहावं सहावं आहे पूर्वघाट. त्या पूर्वघाट आपण डॉट डॉटने दाखवूया. आधी आउटलाईन ड्रॉ करूया पूर्वघाटाची. ॲक्च्युअल स्थान तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघू शकता. ओके, सो हे मी एकदम लाईट ड्रॉ केलं. आता मी त्याला डॉट डॉट काढल्याने तुम्हाला ते क्लिअर दिसेल, डार्क दिसत असेल. आता आपण इथे छान असे डॉट डॉट ड्रॉ करूया. सो हे डॉट्स वगैरे काढण्यासाठी थोडा वेळ लागतो. तुम्ही या भागाला, एवढ्या मोठ्या भागाला लाईन्स करू शकला असता, बट आपण लाईन्स ऑलरेडी घेतलेले आहेत, गोव्यासाठी पण घेतलेले आहेत आणि पश्चिम बंगालसाठी पण घेतलेले आहेत. सो सेम सेम नाही घेऊ शकत आपण, इतर कोणते पण साईन्स चालू शकतात. आणि हा खूप मोठा प्रदेश असल्यामुळे आपल्याला त्याच पद्धतीने साईन वापरावे लागतील. हा आहे पूर्ण पूर्वघाटाचा प्रदेश. ओके, छान मस्त डॉट द्यायचे त्याला. ओके, याला आपण 6 नंबर देऊया. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण नकाशा भरलेला आहे. पहिल्यांदा होतं कांडला बंदर, जे की आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. दुसऱ्यांदा आहे उत्तर भारतातील विरळ घनतेचे राज्य जम्मू आणि काश्मीर, इथे आणि लिहा. सो हा तो प्रदेश आहे जो की आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. नेक्स्ट आहे गोवा, गोवा दाखवलेला आहे. नेक्स्ट आहे बंगालचा वाघ आढळणारे राज्य, या ठिकाणी दाखवलेले आहे हॉरिझॉन्टल लाईन्सनी. नेक्स्ट आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक, जे की इथे आहे. सॉरी हा 5 नंबर इथे द्यायचे, सॉरी. सो नेक्स्ट आहे पूर्वघाट, पूर्वघाट इथे आहे. ओके, सो इन दिस वे आपण हा पूर्ण नकाशा भरलेला आहे. त्याच्यामुळे नकाशा भरल्यानंतर पुन्हा एकदा चेक करून पहा, कदाचित माझ्यासारखं झालं तर तुमचा एक मार्क वाचेल. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण नकाशा भरलेला आहे. पुन्हा एकदा चेक करा, या ठिकाणी आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक. ओके, ज्याला की आपण इंदिरा पॉईंट म्हणतो, ते नाव पण तुम्ही देऊ शकता. इथे पण पश्चिम बंगाल नाव देऊ शक कुठे देणार तुम्ही, इथे द्या, असा ॲरो करून द्या. इथे पण पूर्वघाट देऊ शकता, इथे पण जम्मू आणि काश्मीर नाव देऊ शकता द्यायचं असेल तर. सो हा नकाशा रेडी आहे. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट नकाशा ब्राझीलचा. मित्रांनो, आता आपण भरणार आहोत ब्राझीलचा नकाशा. सो ब्राझीलच्या नकाशामध्ये पहिल्यांदा आपण भरणार आहोत पंपास गवताळ प्रदेश. ओके, यासाठी आपण साईन देऊया.
पूर्ण त्याला आपण शेडिंग करूया. एक अंक टाकूया इथे, थोडंसं मोठं झालं. ओके, सो या प्रदेशाला आता आपण शेडिंग करणार आहोत. नेक्स्ट आपण बघणार आहोत काकाओ उत्पादक प्रदेश. तर ज्या प्रदेशामध्ये काकाओचं उत्पादन घेतलं जातं त्या प्रदेशासाठी आपण असं साईन वापरूया. मोस्टली मिनास जिराईस असेल किंवा रिओ दी जेनेरियो असेल किंवा साओ पावलो असेल, या प्रदेशामध्ये याचं उत्पादन घेतलं जातं. तर या प्रदेशामध्ये आपण असं दाखवणार आहोत. या दोन अंक द्या, याला एक अंक द्या. त्यानंतर तिसऱ्यांदा आपण पाहणार आहोत पिको दी नेब्लिना. भरलेला त्रिकोण आपण वापरूया. तीन नंबर साईन द्यायचं आहे. त्यानंतर आहे चौथं सोनेरी तामरीन. गोल वापरूया आपण त्यासाठी. गोल नको, गोल प्रदेश ऑलमोस्ट प्रदेशासाठी आपण डॉट वगैरे असं काहीतरी वापरतो. दुसरं साईन वापरूया, चौकोन वापरूया आपण किंवा रेक्टँगल वापरूया. आहेत वापरूया आहेत. ओके, सो सोनेरी तामरीन ॲमेझॉनच्या प्रदेशांमध्ये आहे. आपण इथे दाखवूया, तुम्ही लिहू पण शकता सोनेरी तामरीन. किती क्रमांक आहे? चार. ओके, त्यानंतर पाचवा आहे आवर्षण चतुष्कोन. यासाठी तुम्हाला ऑलमोस्ट आपण अशा पद्धतीने दाखवतो या भागामध्ये तो प्रदेश आहे. ओके, थोडासा मोठा दाखवला तरी पण चालेल किंवा दुसरं साईन वापरलं तरी पण चालेल. थोडंसं झूम करते. ओके, याला आपण देणार आहोत पाचवा क्रमांक. इथे तुम्ही लिहू शकता आवर्षण चतुष्कोन लिहायचं असेल तर. नेक्स्ट आता आपण घेणार आहोत नेक्स्ट आपला शेवटचा घटक, सहावा घटक. सहावा घटक आहे लोकसंख्या, लोकसंख्येची. मध्यम घनता असणारे राज्य सांता कॅटरिना. सो या ठिकाणी तुम्हाला सांता कॅटरिना पूर्ण राज्य दाखवायचं आहे. मग तुम्ही या ठिकाणी इथं डॉट डॉट घेऊ शकता आणि या राज्यामध्ये दाखवायचे आहेत की हे आहे सांता कॅटरिना राज्य. लोकसंख्या तसे आपण टिंब पद्धतीमध्येच मोजतो, सो टिंब घेतले तरी पण चालणार आहेत. सहावा क्रमांक. ओके, तर अशा पद्धतीने आपण पूर्ण नकाशा जो आहे तर तो सोडवलेला आहे. पुन्हा एकदा चेक करूया. पंपस गवताळ प्रदेश या ठिकाणी दाखवलेला आहे. नेक्स्ट आहे काकाओ उत्पादक प्रदेश, इथे दाखवलेले आहेत आपण. त्याच्यानंतर आहे पिको दी नेब्लिना, इथे दाखवलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे सोनेरी तामरीन, इथे आहे. त्याच्यानंतर आहे आवर्षण चतुष्कोन, या ठिकाणी आहे. शेवटचं आहे लोकसंख्येची मध्यम घनता असणारे राज्य सांता कॅटरिना, इथे दाखवलेलं आहे. ओके, ते राज्य पुन्हा एकदा पहा. ओके, सांता कॅटरिना. सो इन दिस वे आपण पूर्ण हा देखील मॅप सोडवलेला आहे. आत्तापर्यंत आपण भारताचा एक आणि ब्राझीलचे दोन मॅप सोडवलेले आहेत. सो हा होता आपला थर्ड पार्ट. फोर्थ पार्टमध्ये आपण अजून भारताचे दोन मॅप सोडवणार भारताचे आय थिंक दोन मॅप सोडवणार आहोत. सो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण त्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला भारतामधील काही महत्त्वाचे घटक पाहायला मिळणार आहेत. हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, त्याच्यामुळे आपण इथेच थांबूया. बाय बाय मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट्स करा. आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.